रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा त्रेसष्टावा वर्धापन दिन कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले बिंदू चौक ते दसरा चौकापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावाही संपन्न झाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा त्रेसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यकर्त्यांनी बिंदू चौकापासून दसरा चौकापर्यंत मोटारसायकल रॅली काढली यावेळी पुष्पहारा अर्पण करून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवणार असल्याचं सांगितलं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावागावांमध्ये रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या शाखा स्थापन करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला तसंच दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचं वाढतं प्रमाण पाहता इथून पुढं रिपब्लिकन पक्षाची चळवळ अधिक आक्रमक करणार असल्याचंही ते म्हणाले यावेळी आरपीआयचे नेते शहाजी कांबळे मंगल माळगे अविनाश शिंदे बाळासाहेब वाशीकर यांनी मनोगत व्यक्त केली या मेळाव्याला गुणवंत नागटिळे प्रदीप मस्के किरण निकाळजे राहुल कांबळे जयसिंग पाडळकर राजेंद्र ठिकपुर्लीकर रमेश कांबळे रुपा वायदंडे नंदाताई भास्कर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते